टॉसच्या स्टेजवर बरीच गर्दी झालेली आहे. टॉसच्या स्टेजवर खूप सारी लोक, नाही माफ करा, तिघं जणच आहेत पण गर्दी दिसते. टॉसच्या स्टेजवर बरीच गर्दी दिसते, नाही तीनच जण आहेत, माफ करा. संघासाठी पहिलं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले जितू दादा. सामना करतायत स्वप्नील. सुंदर असा लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान मानावं लागेल स्वप्नील यांना. आता सामना करतायत जितू दादा यांचा गौरव. सुंदर असा सन्मान दिलाय चेंडूला आणि एक धाव मिळवली आहे ती गॅरी यांनी. सुंदर षटक पूर्ण करताय जितू दादा, एक्सपिरियन्स प्लेयर आपल्या मैदानावरील.
या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये दोन भाऊ एकमेकांमध्ये टॉस उडवायला आलेत. आणि उत्कृष्ट फटका खेळतोय फलंदाज शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक धाव मिळेल. पुढील होणाऱ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी आपले कमिटीचे मेंबर प्रकाश यांना आमंत्रित केले. हेड्स हेड्स रामराजे रॉयल्स यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. बघूया काय स्वीकारतात रामराजे रॉयल्स. पहिले फिल्डिंग करतो आम्ही. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आपले मोठे बंधू विकास मोरे दादूस यांच्या संघाला? 50 च्या आतच. 50 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. किती धावांचा टार्गेट सेट करणार तुम्ही तुमच्या संघातर्फे? 50+. हे दोघे सख्खे भाऊ आहेत. आताच जालिंदर गोलप यांनी सांगितलंय की हे दोघे भाऊ आहेत. दोन्ही दोघही अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत टॉस साठी आलेले. पुढील सामन्यासाठी त्यांना शुभेच्छा कमिटीतर्फे. मी आपण सामन्याचा आनंद घेऊया. पुढील वर्षी रसलमेनिया मध्ये जाऊन डायरेक्ट ब्रॉक लेसनर यांच्याशी लढत घेणार आहेत ते विकी रामराजे. धावसंख्या 11. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका खेळतोय फलंदाज शॉर्ट मिड ऑन च्या दिशेने. चेंडू अडवला जातोय. 12 धावा धाव फलकावर दिसत आहेत. बत्तीस धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू आहे. उंचावरून खेळतो फलंदाज. चेंडू निघून जातोय डीप मिडकच्या दिशेने. उत्कृष्ट झेल, खूपच सुंदर झेल टिपतोय रुपेश देशमुख. दरम्यान नवीन फलंदाज मैदानात पप्पू. इथे कट होतोय चेंडू. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धाव समाधानकारक पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. ज्या ठिकाणी एक धाव मिळाली असती इथे दोन धाव मिळत आहेत. या दरम्यान चांगली फलंदाजी बघायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. पॉइंट प्लेअरच्या बाजूला जे कोणी प्लेअर बसलेत त्यांनी कृपया मैदानाच्या बाहेर यायचंय किंवा त्या जाळीच्या आत जाऊन बसायचंय. पॉइंट प्लेअरच्या बाजूला जे कोणी प्लेअर बसलेत, बॅनरच्या खाली जे प्लेअर बसलेत त्यांनी कृपया मैदानाच्या बाहेर यायचंय. बॅनर खाली बसलेले जे प्लेअर आहेत त्यांनी मैदानाच्या बाहेर यायचंय. दोन षटका अखेर जाऊ संख्या 15 आहे. एक गडी बाद 15 धाव संख्या दिसते आपल्याला.
गोलंदाज स्वप्नील हे पोलीस अधिकारी आहेत स्वतः आणि पोलीस खात्यात काम करताना देखील क्रिकेटचे शौकीन आहेत. या दरम्यान इथे पाहतो आपण दोन धावा नक्कीच मिळतील. सिग्माराज तिसऱ्या षटकातील हा पुढचा चेंडू. या दरम्यान आखूड टप्प्याचा चेंडू आहे, जोरदार रोवण्याचा प्रयत्न, पण इथे झेल होण्याची दाट शक्यता दिसते. आणि या दरम्यान उत्कृष्ट झेल टिपण्यात यश मिळते क्षेत्ररक्षकाला डीप स्क्वेअर लेगच्या. राधे नवीन फलंदाज मैदानात उतरत आहेत. नवीन फलंदाज मैदानात राधे. सांग ना. या दरम्यान हा पहिला हा चेंडू वाईड बॉलचा इशारा आहे पंचांकडून, स्वेअर चेंडूचा इशारा आहे. लक्ष ठेव. पुन्हा इथं पुढचा चेंडू. या दरम्यान उत्कृष्ट फटका खेळतोय फलंदाज आणि इथे थोडस खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक धाव मिळणार होती, तिथे दोन धावा नक्कीच पूर्ण होत आहेत आणि दोन धावा पूर्ण करत आहेत फलंदाज. धावसंख्या दिसते आपल्याला धाव धाव फलकावरती 20 धावा. या दरम्यान हा उत्कृष्ट फटका आहे, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. बघायचं काय होतंय, चेंडू सीमा रेषा पार, षटकार राधे. मुकेश यांच्या बॅटमधून निघाला, पप्पू यांच्या बॅटमधून निघाला हा फटका आहे. हा सुंदर षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 26, 14 चेंडूत 6 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. धाव 26 धावा धाव फलकावरती नमूद झालेल्या आहेत, राहिलेल्या 14 चेंडूत 6 धावांची गरज. आणि हा उत्कृष्ट फटका मारण्याचा प्रयत्न आहे, इथे जर डायरेक्ट हिट असेल तर नक्कीच धोका पत्करू शकतो. या दरम्यान एक धाव घेण्यात यश मिळतंय फलंदाजांना. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे, 13 चेंडूत 5 धावांची गरज आहे, 13 चेंडू आणि 5 धावा. स्ट्राईकला आहेत राधे आणि हा उत्कृष्ट फटका, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक आहे. टप्पा पडून निघून गेला तर नक्कीच चौकार असेल आणि हा कव कॉर्नर क्षेत्रात 1 बाउन्स चौकार पंचांनी घोषित केला आहे. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या बरोबरीला आलेली आहे, फक्त एका आणि एका धावेची गरज आहे. षटक संपत आहे, 31 धावा धाव फलकावर नमूद, 12 चेंडूत 1 धावेची गरज आहे, 12 चेंडू आणि 1 धाव. हे पॉवर प्लेचं षटक आहे, बॅट्समन चॉईस पॉवर प्ले, 12 चेंडू आणि 1 धावेची गरज. अवधूत हे षटक बहुतेक टाकू शकत नाही असं मला वाटतं. पहिलं षटक अवधूतने टाकलं होतं. एक बॉलर दोन पॉवर प्ले.
अवघड